विद्यार्थी मित्रांनो एमपेसी ट्रिक्स या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी अजय कुमार गोसावी चालू घडामोडी दोन हजार एकवीस या सीरीज मध्ये आज आपण एक महत्वाचा टॉपिक बघणार आहोत ही घडामोड असणार आहे जून दोन हजार एकवीस मधली स्मार्ट शहर पुरस्कार 2020, हाँ, हाँ दोन हजार वीस हा 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 जो अवॉर्ड देण्यात आला पंचवीस जून दोन हजार एकवीसला डिक्लेअर करण्यात आले याच्यावर परीक्षेला प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत तर त्या घटकाच्या संदर्भात असणारे जे मुद्दे आहेत ना ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सब तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा तर आज, आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपल्या लेक्चरला ले सुरुवात करूया लेक्चरला सुरुवात करताना प्रश्न घेऊया आणि त्या प्रश्नावरनं आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया ठीक आहे आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट शहर पुरस्कार दोन हजार वीस याचे विजेते शहर कोणते पण कशासाठी विचारले तुम्हाला सर्वांगीण विकासासाठी ठीक आहे सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट शहर पुरस्कार दोन हजार वीस याचे विजेते शहर कोणते इंदोर सुरत पुणे फक्त ए आणि बी असं ऑप्शन दिलेलं आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे इंदोर पण आहे आणि सुरत पण आहे याचा अर्थ पर्याय क्रमांक चार आहे स्मार्ट शहरे पुरस्कार लक्षात राहू द्या ठीक आहे तर हा महत्त्वाचा घटक आहे आता स्मार्ट शहरे पुरस्कार हा पंचवीस जून म्हणजे जे स्मार्ट शहर अभियान जे लॉन्च करण्यात आलं होतं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नरेंद्र मोदींनी स्मार्ट शहरे अभियान केव्हा लॉन्च केलं होतं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला स्मार्ट शहरे अभियान हे नरेंद्र मोदी यांनी केव्हा जाहीर केले होते स्मार्ट शहरे अभियान त्याची तारीख काय आहे पंचवीस जून आहे बरोबर आहे पंचवीस जून दोन हजार पंधराला नरेंद्र मोदी जेव्हा हो सत्तेमध्ये आले होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा या अभियानाचा प्रारंभ केला होता तर हे नागरी पुनर्निर्माण आणि सुधारणा कार्यक्रम ॲक्च्युली स्मार्ट शहर करण्यासाठी शहरांचा विकास करण्यासाठी ही महत्त्वाचा घटक होता आता स्मार्ट सर्वांगीण विकासासाठी हा जो स्मार्ट शहर पुरस्कार आहे हा केव्हा जाहीर करण्यात आला हा पंचवीस जून दोन हजार एकवीसला लक्षात आलं सहा वर्ष कंप्लीट होतात त्या अभियानाला आणि हा पुरस्कार देण्यात आलेले होते करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार हे तुमचं मग आता यामध्ये बराचसा घटक आहे त्याच्यावर तुम्हाला थोडंसं फोकस करायचं आहे आपण त्या मुद्द्याकडे आता हळूहळू जाऊया याच्यामध्ये स्मार्ट शहरे पुरस्कार दोन हजार वीस लक्षात राहू हो द्या पंचवीस जूनलाच डिक्लेअर केलेत पंचवीस जून दोन हजार एकवीसला याच्यामध्ये ना पहिला सर्वांगीण विकासासाठी विचारलं म्हणजे तुम्हाला जो विचारलेला प्रश्न होता सर्वांगीण विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी म्हटलं तर इंदोर दुसरा शहर आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे सुरत शहर मध्य प्रदेश आणि गुजरात रिस्पेक्टिव्हली या ठिकाणचं ओके शहरांच्या बाबतीमध्ये विचारलं होतं म्हणून हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे त्याच्यानंतर सगळ्या राज्यामध्ये स्मार्ट राज्य म्हणून कोणतं राज्य अग्रेसर राहिलं तर सर्व राज्यामध्ये प्रथम क्रमांक राहिला आहे उत्तर प्रदेशचा या रँकिंगनुसार सर्व राज्यांमध्ये प्रथम क्रमांक आहे उत्तर प्रदेश उत्तर नंतर मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर तर तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर राहिलाय तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर ठीक आहे महाराज्यांचा मुद्दा झाला याच्यानंतर जर युनियन टेरिटरी किंवा केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला तर केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिला क्रमांक कशाचा राहिलाय चंदीगडचा दिल्ली नाही आहे किंवा या ठिकाणी दुसरा जम्मू काश्मीर कोणताही घटक नाही आहे इथं चंदीगड आहे सर्व केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावला तर चंदीगडनं म्हणजे काय काय लक्षात घ्यायचं आहे सर्वांगीण विकास म्हटलं इंदोर आणि सुरत ठीक आहे सर्व राज्यामध्ये पहिला क्रमांक म्हटलं उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि मग तमिळनाडू युनियन टेरिटरीचा विचार केला चंदीगड याच्याशिवाय अभिनव कल्पना पुरस्कार किंवा त्याला इनोव्हेटिव्ह अवॉर्ड असं म्हटलं ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसते इनोव्हेटिव्ह आयडिया अवॉर्ड अभिनव अभी कल्पना शहरासाठी देण्यात आला हा सुद्धा इंदोरनं जिंकलेला आहे हा सुद्धा अवॉर्ड कोणी जिंकलाय इंदोरनं जिंकलेला आहे आता लक्षात का आणि ओव्हरऑलमध्ये जर विचारलं तर तुम्हाला सर्वांगीण विकास इंदोर आणि सुरत हे दोन घटक येत आहेत म्हणजे तुम्हाला या मधला अभिनव कल्पना पुरस्कार कोणत्या शहरानं जिंकलाय तर इंदोर शहरानं तो अवार जिंकलेला आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे शहरांच्या स्मार्ट सिटीज पुरस्कार हा सुद्धा पुरस्कार पुरस्कार याच्यामध्ये दे देण्यात आला होता स्मार्ट सिटीज प्रथम क्रमांक कोणता राहिला तर गुजरात मधला अहमदाबाद शहर आहे अहमदाबाद नंतर नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसी आणि महेंद्रसिंग धोनी यांचं गाव रांची यांचा क्रमांक लागतो म्हणजे स्मार्ट सिटीज लिडरशिप पुरस्कार अहमदाबाद वाराणसी आणि रांची हा क्रमांक या ठिकाणी लागतो म्हणजे तुम्हाला जेव्हा परीक्षेला विचारलं जाईल स्मार्ट शहर हे पुरस्कार एक महत्वाचा टॉपिक आहे इथं फोकस करा पंचवीस जून दोन हजार एकवीस रोजी हे पुरस्कार डिक्लेअर केले सर्वांगीण विकासासाठी इंदोर आणि सुरत हे अग्रेसर राहिले सर्व राज्यामध्ये पहिल्या क्रमांकामध्ये उत्तर प्रदेश आहे मग मध्य प्रदेश आणि तमिळनाडू आहे केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर चंदीगड अव्वल राहिलेला आहे अभिनव कल्पना पुरस्काराचा विचार केला तर इंदोर आहे आणि स्मार्ट सिटीज लिडरशिपचा जर विचार केला तर अहमदाबाद आहे मग यांनी मग रांची या ठिकाणी होतो मग आता स्मार्ट शहर अभियान काय होतं त्याच्याकडे पण पाहूया परीक्षेसाठी महत्वाचं आहे स्मार्ट शहर अभियान कधी लाँच केलं पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आता भारत सरकारचा जे नागरी पुनर्निर्माण व सुधारणा कार्यक्रम आहे हा याच्यामध्ये जे केंद्राचं जे नागरी विकास मंत्रालय आहे हे नागरी विकास मंत्रालय राज्यांच्या मदतीनं राज्य जे आहेत ना या राज्यांच्या मदतीनं काय करतं हे अभियान राबवत असतं म्हणजे राज्यांचा रोल यामध्ये महत्वाचा आहे म्हणजे राज्यांच्या मदतीनंच ते अभियान त्या ठिकाणी काय केलं जातं त्यांच्या वतीनं हे राबवलं जातंय या ठिकाणी तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल मग आता सर सरकारनं काय केलंय तर ह्या शहरांच्या विकास साठी एक संस्था तयार केली गेली आहे त्या संस्थेला म्हंटलंय स्मार्ट सिटीज काउन्सिल फॉर इंडिया संस्थेला काय म्हटलंय स्मार्ट सिटीज काउन्सिल फॉर इंडिया आता ही संस्था काय आहे तर जी अमेरिकेची स्मार्ट सिटीज काउन्सिल आहे त्याची ही सदस्य आहे की जी एकशे चाळीस देशामध्ये काम करते म्हणजे अमेरिकेच्या स्मार्ट सिटी काउन्सिलच्या धर्तीवर भारतामध्ये ही स्मार्ट सिटीज काउन्सिल फॉर इंडिया संस्था तयार केली आहे की जी संस्था अमेरिकेची जी स्मार्ट सिटीज काउन्सिल आहे त्याची सदस्य आहे आता सरकारनं काय केलं सुरुवातीला जेव्हा पंचवीस जून दोन हजार पंधराला स्मार्ट शहर अभियानाचा प्रारंभ केला तर पहिल्या फेरीमध्ये सरकारनं शंभर शहरांचा समावेश केला होता त्यातली पन्नास टक्के कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं अपेक्षित होतं महाराष्ट्रामधलं जर बघितलं ब्रहन मुंबई आहे ठाणे आहे कल्याण डोंबिवली आहे नवी मुंबई आहे नाशिक आहे अमरावती आहे सोलापूर आहे नागपूर आहे पुणे औरंगाबाद या शहरांची पहिल्या फेरीमध्ये रिव्हड झालेली होती मग आता स्मार्ट शहर करायचं म्हणजे काय करायचं त्या शहरी भागामध्ये विकास कसा करायचा कोणत्या कोणत्या घटकावर फोकस करायचं पहिलं म्हणजे वीज पुरवठा शहरी भागातला वीज पुरवठा निश्चित पाणी किंवा सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन सांडपाण्याचा सा जो मुद्दा आहे शहरी भागातला तो व्यवस्थित हँडल करायचा कार्यक्षम नागरी वाहतूक होणं गरजेचं माहिती तंत्रज्ञानविषयक ज्या संपर्क व्यवस्था असेल किंवा ई प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग नागरिकांची सुरक्षितता याच्या अंतर्गत ही स्मार्ट शहराची वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीने त्या स्मार्ट शहरांचा विकास करायचा आणि त्या पद्धतीनं हे शहरांची यादी डिक्लेअर केलेली आहे किंवा हा पुरस्कार डिक्लेअर केलाय परीक्षेसाठी एवढे जर मुद्दे ला धुरूं भगेत ला, तो बरसा या पॉईंटला धरून बघितलं तर तुमचा बरासा भाग क्लिअर होतो किंवा याच्यावर तुम्हाला याच्यापेक्षा बाहेरचं वेगळं काही विचारलं जात नाही पण याच्यात छोटे छोट्या पॉईंट आहे त्या पॉईंटवर नक्की लक्ष द्या दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं असेल तर एमपीसी ट्रिक्स नामना टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता लेसन आवडलं तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा ओके थँक्यू